राज्याचेच नव्हे तर सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विजय शिवतारे यांच्या उमेदवारीनं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येत्या 1 एप्रिलला शिवतारे हे सासवडमध्ये शक्ती प्रदर्शन करून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. त्यानंतर 12 एप्रिलला ते बारामतीतून अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची चिन्ह असतानाच शिवतारेंच्या प्रवेशाने येथील समीकरणं आणखी उलटी पालटी होणार आहेत. शिवतारे नेमकी कोणाची मतं खाणार, त्यांचं बंड कुणाला फळणार, बारामतीतील निवडणुकीवर व एकूणच निकालावर त्यांच्या उमेदवारीनं काय परिणाम होणार याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून विजय शिवतारे हे नाव चांगलं चर्चेत आलं आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या शिवतारेंची कट्टर पवार विरोधक म्हणून गणना केली जाते. शिवतारेंनी अजितदादांच्या विरोधात ओढलेले टीकेचे आसूड त्यावर आमदार महोदयांना पुरंदरमधून अस्मान दाखवण्याचा दादांनी केलेला पण नी या साऱ्या राजकीय युद्धात सरतेशेवटी शिवतारेंचा झालेला पराभव हा पट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिवतारे सरसावलेले दिसतात. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महायुती व महाविकास आघाडी अशा 2 पार्ट्या पडल्यात. महायुतीत भाजपासह अजितदादांचा राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना ही सारी मंडळी एकत्र आलीत. मात्र युतीत आल्यानंतरही काही नेत्यांमधील हार्डवेअर संपलेला आपल्याला दिसत नाही. अजितदादा पवार व विजय शिवतारे यांच्यातला संघर्ष हाही असाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी समजावूनही शिवतारेंनी उगारलेली बंडाची तलवार ते म्यान करायला तयार नाहीत. त्यामुळे बारामतीतून शिवतारे अपक्ष म्हणून लढणार हे आता जवळपास निश्चित झाले. बारामतीत विद्यमान सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या चुरशीची लढत होईल असं राजकीय वर्तुळात मानलं जातं. त्या दृष्टीनं अजितदादा पवार व शरद पवार हे दोघेही काकापुतणे कामाला लागल्याचे आपण पाहतोय. तथापि शिवतारे यांच्या उमेदवारीनं दोघांपुढेही काहीशी डोकेदुखी निर्माण झालेली आपल्याला दिसते. किंबहुना त्यांच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अधिक फटका बसेल असं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा व आसपासच्या भागात प्रभाव दिसून येतो, त्यामुळे या भागातून ते चांगली मते घेऊ शकतील असं म्हणायलासुद्धा जागा आहे. परंतु ही मतं प्रामुख्याने युतीची असू शकतात. शिवतारे जितकी अधिक मतं घेतील तितके सुनेत्रा पवार यांचं मताधिक्य घटू शकतं. विजय शिवतारे यांची आत्तापर्यंतची भाषणं पत्रकार परिषदेत ऐकल्या तर त्यातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे ध्यानात येतं. ते मुख्यतः अजितदादांनाच टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीकाटिपणी केली असल्या तरी त्या तुलनेत सौम्य असल्याचं आपण पाहतो. मुळात दादांमुळं आपल्या राजकीय करिअरला ब्रेक लागल्याची सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे शिवतारे यांनी अर्ज कायम ठेवला आणि प्रचार सुरू केला तर दादांविरोधात ते अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या मुद्द्यावर शिवतारे यांनी पवार कुटुंबियांना यापूर्वी लक्ष केलं आहे. पुरंदरचं पाणी बारामतीनं पळवल्याचा त्यांचा आरोप नवीन नाही. निवडणूक जवळ येईल तसा आरोप टीकेला पोचलेला दिसतो. हे पाहता त्यांचं उपद्रव मूल्य हे दादांच्या पुढचं मोठं आव्हान असेल. बारामतीत पवार समर्थकांची 6,86,000 मतं आहेत तर 5,80,000 मतं ही पवारांच्या विरोधकांची आहेत असं ते वारंवार आपण सांगताना पाहतोय. त्यामुळे ज्यांना दोन्ही पवार नकोत ते मला मतदान करतील आणि या दोघींच्या मतविभागणीतून मी निवडून येईन असा दावा शिवतारेंचा आहे. हे गणित प्रत्यक्ष निवडणुकीत जुळून येईल का हा प्रश्न आहे. मात्र शिवतारे यांची उमेदवारी सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांना अधिक ताबदायक ठरू शकते. यावर राजकीय वर्तुळातील बहुतांशी जाणकारांचं मतक्य दिसून येतं. असं असलं तरी शिवतारे हे सुप्रिया सुळे यांची मतं खेचणारच नाहीत असं मानण्याचं कारण नाही. पक्षांतर्गत कारवाई व तत्सम कोणत्याही बडग्याला न जुमानता शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतली. महायुतीतील चाणक्यांना आत्तापर्यंत त्यांचं मन वळवण्यात यश आलेलं दिसत नाही. पुढच्या काही दिवसात काय होतं हे आपल्याला पाहावं लागणारच आहे. बाकी काही असो पण शिवतारेंच्या संभाव्य उमेदवारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे मात्र खरं. त्यांनी उमेदवारी कायम ठेवली तर ती कुणाला फळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.